टेनिसच्या पी व्ही सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकोहाराला नमवून सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने 2017 जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता 1 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य अशी 5 पदक झाली आहेत. या सामन्यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील जय पराजयाची आकडेवारी ही 8-7 अशी भारतीय खेळाडूंच्या बाजूने होती. आकडेवारी सिंधूच्या पक्षात असली तरी तणावात सिंधूला साजेसा खेळ करता येत नाही हा इतिहास होता. पण सिंधूने पहिल्या गेम पासून आक्रमक खेळ करताना ओकुहाराला डोकं वर काढूच दिलं नाही. गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरमच्या गजरात स्वित्झर्लंडमध्येही दुमदुमला. सिंधूच्या आक्रमक खेळाने तिच्या पाठीराख्यांचा उत्साह आणखी वाढवला. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटाक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटात पहिला गेम 21-7 असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग 8 गुणांची कमाई केली. दुसऱ्या गेममध्येही सिंधूचा दबदबा कायम राहिला. ओकुहारा प्रचंड तणावाखाली जाणवली. त्याचाच फायदा उचलत सिंधूने संपूर्ण कोर्टवर ओकुहाराला नाचवले. सिंधूने अवघ्या 6 मिनिटात 7-2 अशी आघाडी घेत ओकुहाराला दडपण आणखी वाढवले. ही आघाडी तिनं 11-4 अशी वाढवत जेतेपदाच्या दिशेने मोठी झेप घेतली. सिंधूने प्रचंड आत्मविश्वास दाखवून खेळ करताना ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूने हा सामना 21-7 असा जिंकला. सिंधूचे पदक वगळता जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत 3 रौप्य 6 कांस्य पदकासह एकूण 9 पदकांची कमाई केली आहे. यापैकी प्रत्येकी 2 रौप्य व 2 कांस्य ही सिंधूने जिंकली आहेत. सिंधूने 2013-14 मध्ये कांस्य पदक जिंकले तर 2017 व 2018 मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. 2017 अंतिम सामन्यात ओकुहाराकडूनच भारतीय खेळाडूला पराभव पत्करावा लागला होता. त्याचा उट्टा आता सिंधूने काढला आणि विजेतेपद पटकाविले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.